मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले श्रीरंग बारणे यांनी जासई येथील हुतात्मा स्मारकाला तसेच प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, दिबांचे पुत्र अतुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, धनाजी ठाकूर, दत्ता ठाकूर, बळीराम खरत, दीपक ठाकूर, भावेश भोईर उपस्थित होते. यावेळी खासदार बारणे यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.